मित्रांनो, राऊत साहेबांना कार्यक्रमातून थोडासा वेळ मिळालेला होता. हर्षदजींनी त्यांना विनंती केली की जात असताना मल्हारपेठला यावं. तसं पाहायला गेलं तर 4 दिवस झाले पाऊस सुरू झालेला आहे, शेतीची कामं चालू झालेली आहेत, पेरणीमध्ये माणसं गुंतलेली आहेत. तिथं आज अशी परिस्थिती आहे की अजून कोण मोठं देशातला नेता जरी आला तरी पेरणी सोडून माणसं सभेला येणार नाहीत. त्यामुळे ही मल्हारपेठ गावापुरती सभा, जिल्हा परिषदेच्या पुरती सुद्धा आहे असं काय म्हणण्याचं कारण नाही. आहेत लोक पंचकृषीतील, परंतु पावसाला सुद्धा जुगारून या ठिकाणी आपण मंडळी राऊतसाहेबांना ऐकायला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. आज तसं कारण बघायचं म्हणलं तर गाथा विकासाची म्हणून मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या विकास कामांच्या संदर्भात काढलेली ही पुस्तिका आहे. आणि या पुस्तिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय काय विकास कामं झालेली आहेत याचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. वास्तविकता हर्षदजींनी मला सांगितलं की कामं एवढी आहेत, परंतु कार्यक्रम उद्घाटनाचा किंवा भूमिपूजनाचा आपण 5 वर्षामध्ये काही केलेलं नाही. काही कोविडमध्ये वेळ गेलेला आहे, इतर गोष्टी आहेत. परंतु मित्रांनो, आपल्या तालुक्यातील लोकांना सवय की 1.5 किलोमीटरचा जरी रस्ता असला आडूळवरनं मल्हारपेठला, तर आडूळवर एक नारळ फोडायचा आणि मल्हारपेठवरती एक नारळ फोडायचा. परंतु आपल्या पक्षाची ध्येयधोरणं, आपल्या सगळ्या नेत्यांची ध्येयधोरणं हीच आहेत की प्रसिद्धीपेक्षाही विकास कामं झाली पाहिजे आहेत, लोकसेवा ही झाली पाहिजे आहे. मला अजून सुद्धा आठवतंय की मल्हारपेठला ज्यावेळेस पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सत्ता घेतली होती, त्यावेळेस आदरणीय हर्षदजी तात्या सुद्धा आपल्या बरोबर होते, म्हणजे हर्षदजींचे वडील सुद्धा आपल्या बरोबर होते. आणि त्यावेळेला ज्यावेळेस पहिल्यांदा आपण ग्रामपंचायत घेतली त्यावेळेला मला आठवतं मी सभापती होतो. आणि या तालुक्यामध्ये 2 फिल्टरच्या योजना झाल्या होत्या पिण्याच्या पाण्याच्या, आणि त्याच्यातली 1 फिल्टरची योजना ही मल्हारपेठची होती. आणि फिल्टरचं पाणी पावसाळ्यात म्हणजे जे माकड नसल, चहासारखं नसल, नाहीतर आधी माणसं इथं चहाच्या रंगाचं साहेब पाणी पित होती. परंतु आम्ही ज्या वेळेला सगळ्यांनी मिळून ही सत्ता घेतली त्यावेळेस पहिल्यांदा आपण नळ पुरवठा योजनेला आपण फिल्टर बसवण्याचं काम केलेलं आहे. मार्केट कमिटी, परंतु सत्तेची मस्ती आणि पैशाची गुर्मी माणसाला एवढी असू दे की ज्यांनी मदत केली आहे त्या घराच्या समोर जाऊन दंडठोक केली. विसरला का तुम्ही, आजपर्यंत विक्रमसिंह पाटणकर 6 वेळा निवडून आले आणि तुम्ही 3 वेळा पडलेला आहे त्याच्या समोर, परंतु तरी सुद्धा ही मनोवृत्ती. मला नाही वाटत पाटण सोडून दादा कडी कुणा गुलाल उधळायला आले असतील, दादाचे कार्यकर्ते आले असतील, किंवा मला या तालुक्यामध्ये 1 सुद्धा ग्रामपंचायत दाखवा की जिथं ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर एखादा विजयी सदस्य ग्रामपंचायतीचा विरोधकाच्या दाराचा उदर दंड ठोकून जर चेतावणी देत असला तर. परंतु या ठिकाणी आम्ही स्वीकार केली आहे तुमची चेतावणी. 2024 काय लांब आहे, 2024 जवळ आलंय. आणि या ठिकाणी पाटणची जनता दाखवून दिली की विक्रमसिंह पाटणकरांच्या विचारांनी आजपर्यंत जो तालुका चालला होता विकासाच्या धर्तीवरती, आज काय प्रत्येक विकासाला या मंडळींनी विरोध केलेला आहे. या तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली होती आणि अजून सुद्धा कामं या अतिवृष्टीचे अर्धवट आहेत. ते आपण डोळ्यांनी बघतोय, आपण डोळ्यांनी मित्रांनो बघतोय की आज जर भूमिपूजन एका रस्त्याचं झालं, रस्ता संपला, बिलं काढली की पुढच्या पावसाळ्यात त्या रस्त्याला दिसत नाही. ही वस्तुस्थिती आज या तालुक्यामध्ये आहे. विकासाच्या दर्जा इतका खाली
गेलेला आहे.